हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक। आढळराव शिरूर मधून लढण्यास इच्छुक। कामाला लागा, दोन दिवसात जागा वाटप होईल, शिंदेंच्या सूचना। सूत्रांची माहिती। शिरूरच्या जागेसंदर्भात अजित पवारांची मुंबईत आमदारांची बैठक बोलवली। शिरूर लोकसभा लढवण्यावर सविस्तर चर्चा होणार। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। ठाकरेंकडून दानवेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर संध्याकाळी राहुल गांधींची सभा। इंडिया आघाडीतील नेत्यांसह प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। सभेआधी राहुल गांधींची पदयात्रा। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, नवनीत राणांचं सूचक विधान। भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर नवनीत राणांचं सूचक विधान। आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आज अमरावती दौऱ्यावर। नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी देण्यास अडसूळांचा विरोध। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच सुटला। वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। उद्यापर्यंत जागा वाटप जाहीर करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच। रामटेक भाजपला देण्यासाठी शिंदेंकडे विनंती करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। चंद्रकांत पाटील आज बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर। चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवारांची भेट। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत महायुतीचीही बैठक। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 40 जागा जिंकणार। इंडिया आघाडीला 300 जागा मिळणार, एनडीएला 200 जागाही मिळणार नाहीत, संजय राऊतांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।